नमस्कार मित्रांनो, के पी सर्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ट्रिक नंबर 4 बघणार आहोत. तर ट्रिक नंबर 4 ही फार मॅजिकल आहे आणि फार सुंदर ट्रिक आहे ही. तर ही ट्रिक कशी कामात येईल आणि कसं याचा वापर करता येईल ते आपण बघू. ट्रिकचं नाव आहे मल्टिप्लिकेशन बाय 7, 11 अँड 13 टू एनी 2-digit, 3-digit, and 4-digit नंबर. कोणत्याही संख्येला 7, 11 आणि 13 या 3 संख्यांनी जर गुणायचं असेल, 2 अंकी संख्येला गुणायचं असेल, 3 अंकी संख्येला आणि 4 अंकी संख्येला गुणायचं असेल, तर गुणाकार बघा किती सुंदर तयार होतोय. कोणत्याही 2 अंकी संख्येला समजा 27 × 7 × 11 × 13 जर करायचं असेल, कोणत्याही 2 अंकी संख्येला या 3 संख्यांनी गुणताना जर गुणाकार करायचा असेल तर गुणाकार किती सिंपल येतोय बघा. 27 27 2 वेळेस लिहा आणि त्याच्यामध्ये 1 0 ठेवून द्या, झाला तुमचा गुणाकार तयार. तर अशा पद्धतीने कोणत्याही 2 अंकी संख्येला 7, 11 आणि 13 यांनी गुणताना अशा पद्धतीने करू शकतो. तुम्ही उत्तर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने चेक करू शकता. उदाहरणार्थ 92 × 7 × 11 × 13 असं आपल्याला करायचं आहे. म्हणजे कोणत्याही 2 अंकी संख्येला ह्या 3 संख्यांनी गुणताना आपलं उत्तर तयार होतंय 92 0 92. ओके, आपला गुणाकार कॅल्क्युलेटरच्या पद्धतीने आपण तपासून बघा, आपल्याला हेच उत्तर मिळेल. आता कोणत्याही संख्येला 3 अंकी संख्येला 7, 11 आणि 13 जर गुणायचं असेल, समजा 124 ला 7, 11 आणि 13 ह्या 3 संख्यांनी गुणायचं आहे, तर गुणाकार अतिशय सोपा आहे. तो म्हणजे 124 ज्या 3 अंकी संख्येला तुम्ही गुणताय ती संख्या फक्त 2 वेळेस लिहायची, गुणाकार तयार झाला. समजा 897 ला आपल्याला 7, 11 आणि 13 ह्या 3 संख्यांनी गुणायचं असेल, तर आपला गुणाकार तयार होणार आहे 897 1 वेळेस आणि दुसऱ्या वेळेस 897, झाला तुमचा गुणाकार. ओके, तर तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने हे उत्तर तपासू शकतात. आता समजा कोणत्याही 4 अंकी संख्येला आपल्याला 7, 11 आणि 13 याने जर गुणायचं असेल, तिथे थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. 1, 4, 3, 2 आणि 1, 4, 3, 2 असं लिहा आणि इथं 3 अंक सोडून हा जो 4th अंक इकडे मिळून द्या, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 1, 4, 3, 3, 4, 3, 2. ओके, अजून एक उदाहरण आपण बघू. 2, 5, 6, 3 × 7 × 11 × 13 या 3 संख्या गुणाकारात यायला पाहिजे, ही अट आहे. तर 2,563 आणि पुन्हा 2,563 याच्यातला फक्त हा 2 इकडे ऍड करून घ्या, तर तुमचा शेवटचा गुणाकार होणार आहे 2,025, 65 आणि 563. तर तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने हे गुणाकार तपासून बघा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कल्समध्ये या पद्धतीची मॅजिक शेअर करून आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. याच्यापूर्वी आपण 3 ट्रिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर ते 3 व्हिडिओ बघा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.